नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चिंच आणि खजूरची चटणी। तर ही जी चटणी आहे ती खूप साऱ्या पदार्थांसोबत आपण खाऊ शकतो, जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनवल्या जातात त्यामध्ये आपण ही वापरू शकतो, किंवा मग चाटचे जे पदार्थ असतात त्यामध्ये सुद्धा आपण ही वापरू शकतो। आणि आपण ही थोडीशी अशी दाटसर बनवलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला ही पातळ हवी असेल तर लागेल तेव्हा तुम्ही फक्त चटणी घेऊन यामध्ये पाणी टाकून ही वापरू शकता। तर सुरुवात करूयात आपली खजूर चिंचेची चटणी बनवायला। त्यासाठी एका पातेल्यामध्ये आता आपण आधी चिंच घेऊयात। तर एक छोटी वाटी चिंच मी इथे घेतली आहे, यामध्ये आता आपण बिया काढलेले एक वाटी खजूर टाकूयात आणि एक वाटी यामध्ये आपल्याला गुळाची पावडर टाकायची आहे। आता यात सेम वाटीने जर मोजलं तर चार वाट्या पाणी आपण यामध्ये आता टाकलेलं आहे। आता बारीक गॅस करून आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे। तर एकदा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारण 10 मिनिटांसाठी आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपली चिंच आणि खजूर छान असे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण आता हे उकळून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता की खूप छान आपली चिंच आणि खजूर आता मऊ झालेले आहेत। तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता। आता यामध्ये आपण 1/2 चमचा लाल तिखट टाकूयात, त्यानंतर 1/2 चमचा धना पावडर टाकूयात आणि 1/2 चमचा आपण यामध्ये आता जिरा पावडर टाकूयात। आता चवीनुसार यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात। तर शक्यतो या चटणीमध्ये काळं मीठ जर वापरलं तर चटणीची चव खूपच मस्त लागते। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटांसाठी मसाले आपले छान असे चटणीमध्ये उकळून घेऊयात। 2 मिनिट झाल्यानंतर गॅस आता बंद करूयात आणि जेव्हा हे पूर्णपणे थंड होईल तेव्हा आपल्याला ही चटणी आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। आता चटणीचं मिश्रण आपल्या खूप छान थंड झालेलं आहे, आता मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही वाटताना यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटू शकता। आता मला ही घट्टच हवी आहे त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपलं मिश्रण काढून घेऊयात आणि वाटण्या अगोदर यामध्ये चिंचेची किंवा खजूरची बी तर नाही आहे ना हे चेक करून घ्यायचं आणि एकदम स्मूथ आता आपण हे वाटून घेऊयात। वाटल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, त्यासाठी एका चाळणीवरती आता आपण आपलं वाटलेलं मिश्रण टाकून घेऊयात। आता चमच्याच्या साह्याने आपण ही चटणी छान अशी गाळून घेऊयात आणि ही जी आपली चटणी आहे ती जर एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर 1-2 महिन्यांसाठी तर आरामात टिकते, जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकता। तर छान अशी दाटसर चटणी आता आपली तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही चटणी पातळ हवी असेल तर लागेल तेवढी चटणी तुम्ही घेऊन यामध्ये पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। वेगवेगळ्या चाटच्या पदार्थांमध्ये पण ही खूप मस्त लागते। तर बनवून बघा अशी मस्त चटणी आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।